हाय सगळ्यांना, ये डो इडल्या कशा केल्या आहेत ते बघूया. हे डोशाचं पीठ आहे, मी त्या दिवशीच केलेलं बेटर आहे राशनच्या तांदूळाचं. बघा, याची लिंक मी टाकलेली आहे, जर का परत बघायचं असेल ना तर मी व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. चला, हे भांडं आहे इडलीचं, त्याला मी ना तेल लावून घेईन. चांगलं तेल लावलं ना तर ना इडल्या ना चिपकत नाही. बघा, अशा सगळ्या भांड्यांना ना मी तेल लावून घेईल. हे त्या दिवशी केलेलं आहे, तुम्ही म्हणा हे खराब नाही झालं का? नाही नाही, खराब होत नाही. ते मी फ्रीजमध्ये ठेवलेलं, फक्त एवढं आहे की त्यात मीठ नव्हतं टाकलं. आता मला पाहिजे ना, त्यामुळे मी मीठ टाकलं, थोडंसं पाणी नाही टाकलं. त्या दिवशी ना पाणी टाकलेलं मी ढोशामध्ये, कारण मला ढोसे करायचे होते ना म्हणून. बघा, या कुकरमध्ये ना एक ग्लास पाणी टाकले, दीड ग्लास पाणी घेईल मी. एक टाकले, आता पुन्हा अर्धा घेईल. बघा, है ना, आता दीड ग्लास पाणी घेतले. आता आपण कुकरच्या भांड्यामध्ये बेटर टाकूया. बघा, आता बघू शकता तुम्ही मी किती किती टाकते आणि कशा इडल्या होईन मोठ्या मोठ्या, एकदम एकदम व्हाईट व्हाईट, गोल गोल, एकदम खूप छान छान होता, नरम नरम होता एकदम. तुम्ही एकदा करून बघा. मी आता हे दोन तीन वेळा यूज करेन. त्या दिवशी ढोसे केलेले, आज इडली करेन. आता परत मी आप्याची पण रेसिपी दाखवणार आहे. हे बघा, एक भांडं झालं, आता दुसरं पण भरते. असे तिन्ही भांडे भरून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते. हे बघा, राशनचे तांदूळाचं आहे आणि मी एकदा करून ठेवते, कारण का ना जास्त केलं ना पीठ तर ते एक दोन दिवसांनी अजून अजून छान छान होतं ते पीठ. आता बघा, हे अगोदर मी डोसे केले ना ह्याच पीठाचे केलेले, पण एवढे जाळीदार आणि खूप छान झालेले. पाहिजे तसा डोसा करू शकता, कडक नरम. हे बघा किती कमी कमी भरले ना, तरीसुद्धा बघा. आता तुम्ही ना मी कुकर खोलेल ना तर एकदम मऊ मऊ मोठी मोठी सफेद सफेद एकदम मस्त वाटेल. कोण म्हणणारच नाही हे घरात केले आणि हे राशनच्या तांदळाचं केले. इडली डोसा तर राशनच्याच तांदळाचं होतं, पण बघा तुम्ही एकदम कमी साहित्यात. आणि बघा, जर का माझे व्हिडिओ आवडले असेल, कमी साहित्यातच करते मी, कमी खर्च कमी साहित्यात आणि झटपट होणारी रेसिपी, अशाच रेसिपी घेऊन येईन तुमच्यासमोर. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. माझ्या चॅनलचं नाव आहे जया बोर्डे. आणि बघा, याच्यानंतर मी आप्याची रेसिपी घेऊन येईल ह्याच पीठाने, आणि आप्पे पण बघा किती सुंदर होईल. बघा, आता मी कुकर लावून घेईल. बघा ना, आता किती कमी जास्त पण नाही भरले. आता इडल्या बघा डबल डबल होईल याच्या. माझ्या चॅनलचं नाव आहे जया बोर्डे. आवडले असेल इडलीचं बेटर तर लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा. आणि असेच नवीन नवीन रेसिपी घेऊन येईन, साध्या सोप्या, ज्या झटकापट होईल ना तशाच. हे मी सगळं घरात करत राहते, हे मला जास्त एक्सपिरियन्स येईल त्यामुळे मी सांगते. बघा, आता म्हणजे इडल्या पण एवढ्याच छान होईल ना, गॅरंटी देते मी. एकदम नरम मऊ मऊ होईल, परफेक्ट बॅटर बनलं ना तर डोसे पण छान येता, परत इडली पण छान होता. ते आंबलं पाहिजे. आणि डब्यात ठेवून बघा, डब्यात ठेवलेलं ना डोशाचं बॅटर खूप छान होतं. एकदा तुम्ही नक्की ठेवून बघा. बघा, ही टिप कुणी सांगितलं नसेल पण मी सांगते, कारण का ना डब्यात एकदा ठेवून बघा, पटकन आंबतं आणि फुल एवढं फुलतं ना पीठ, खूप फुलतं. आता याचेच मी आप्पे पण घेऊन येईल याच पीठाचे. बघा, इडले आपल्या किती छान झाले, सुंदर, किती गोल गोल. हॉटेलपेक्षा कमी आहे का? हॉटेलपेक्षा जास्त सुंदर झालं आहे ना. बघा, आता याला चांगलं गार होऊ द्यायचं आणि मी मग काढूया. आता बघा, मी चम्मचने काढून दाखवते आणि नंतर मी चाकूरी पण काढून दाखवेल. एक पण इडली चिपकणार नाही. बघा, हे मी सारखं करत राहते ना, मला माहिती आहे. बघा किती नरम आहे ना, किती मोठी झाले, एकदम कापसासारखी. ज्यांना दात नाही ते पण खाऊ शकतं. आणि रेशनच्या तांदळाचं आहे. बघा, रेशनच्या तांदळं तर फ्रीज भेटतं ना आता सगळ्यांना, करायचं भरपूर, खायचं सगळ्यांनी. बघा, आता मी उद्या परवा केव्हा तरी आप्याचं पण रेसिपी टाकेल आणि ह्याच बेटरने टाकेल. बघा, एकदा करायचं आणि आप्पे पण करायचे, डोसे पण करायचे, इडल्या पण करायचे. बघा किती मोठ्या मोठ्या नरम नरम झाले ना. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा.
बघा सगळं काढून दाखवते मी, एक पण चिपकणार नाही। दोन भांडे काढते मी आता, कारण की मी दोनच काढणार आहे, ही ठेवून देणार आहे। माझ्या मुलांना खूप आवडतं, इडली पण आवडते, डोसे पण आवडतात, आप्पे पण आवडतात, त्यामुळे मी हे जास्त करून ठेवते। आणि बेटर बघितलं ना किती केवढं झालेलं, अर्धा डबा झालेला आणि त्याचं दुप्पट झालं। एकदा डब्यात ठेवून बघा आणि असं बेटर करून बघा, साधं सिंपल, फक्त डाळ आणि तांदूळ आणि पोहे, की साधं सिंपल कमी साहित्यात हो झालं ना हे। बघा आता इटल्या किती मस्त झाल्या, बघा एक पण चिपकली का भांडं, बघा किती क्लीन निघाले ना, बघू शकता। आता इटल्या पण बघा किती मोठ्या मोठ्या झाल्या आहे, दोन इटल्या खाल्ल्या तर पोट भरेल, बघू शकता किती छान झालंय ना, नरम नरम एकदम। रेसिपी आवडली असेल ना तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच मी साध्या साध्या सिंपल एकदम कमी खर्चात होणाऱ्या रेसिपी घेऊन येईन। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।